या रॅलीमध्ये अनेक समाज बांधव, अनेक विविध धर्मांची लोक, दलित समाजाची लोकं असतील, मुस्लिम धर्माची लोकं देखील पाटलांना पाठिंबा देण्यासाठी जसे अन्य जिल्ह्यांमध्ये आले तसे याही रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ती मंडळी आमच्या संपर्कात आहेत. की राजकीय पुढारी हे प्रत्येकाचा पक्ष टिकवण्यासाठी ज्या पद्धतीने एकमेकांच्या भेटी घेऊन लोकांच्या मध्ये जो संभ्रम तयार करतात, हा संभ्रम आमच्या सुखासाठी नाही. मग सखे सोयऱ्यांचा अध्यादेशपासून गुन्हे मागे घेण्यापर्यंत अनेक ज्या आमच्या 9 मागण्या आहेत त्या मागण्यांमधल्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि ते पूर्ण करण्याकरता कोणीही प्रयत्न करू देत आम्हाला ते जो व्यक्ती मिळवून देईल त्याचं निश्चितपणे मराठा समाज स्वागत करतो. अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीनं येणाऱ्या 11 ऑगस्ट रोजी रविवार आहे त्या दिवशी पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून समाजामध्ये जी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय हेतूने जे समाजकंटक करू इच्छितात त्याला कुठेतरी उत्तर देण्यासाठी सर्व समाजांमध्ये शांतता पसरावी या उद्देशानं शांतता रॅली आणि मराठा समाजाला आरक्षणाबाबतीत जनजागृती करण्याकरता मराठ्यांचे क्रांतीसूर्य संघर्षयोद्धा श्री मनोजी जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 11 तारखेला रॅलीची सुरुवात होणार आहे. ती पुणे जिल्ह्यामध्ये सारसबाग येथील गणपतीच्या दर्शनाने त्या ठिकाणी सुरुवात होईल. त्यानंतर बाजीराव रोडमार्गे आपण जेएम रोडमार्गे अल्का टॉकीज चौकामध्ये त्या रॅलीची सांगता होईल आणि सांगताच्या ठिकाणी मनोजी जारंगे पाटील उपस्थित सर्व समाजाला संबोधित करतील. गर्दी साधारणपणे पुणे जिल्ह्यातले दोन्ही महानगरपालिका असतील, ग्रामीणचा सर्व तालुके असतील, इथनं बांधव येतील आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं काही जण देखील उपस्थित राहतील. त्यामुळे अंदाजे 20 ते 25 लाखाच्या आसपास समाज या रॅलीमध्ये येईल आणि आत्तापर्यंत ज्या ज्या रॅल्या झाल्या त्या प्रत्येक रॅलीचा उच्चांक कुठेतरी मोडेल अशा प्रकारची अपेक्षा किंवा तशा प्रकारचं नियोजन सर्व कार्यकर्त्यांचं आहे. लोकांच्या व्यवस्थेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, लांबून येणाऱ्या बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था असेल ती देखील केली जाईल. काम करताना 2000+ स्वयंसेवक समाजाची दखल घेण्याकरता किंवा अन्य समाजाला कोणाला त्रास होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये त्याकरता मदतीसाठी राहतील. पार्किंग बाबतीमध्ये नदीपात्रामध्ये असेल, जवळपासच्या ज्या ज्या शाळा आणि कॉलेजेस आहेत त्यांचे ग्राउंड असतील, किंबहुना रोडला ज्या आपल्या समूह विषमच्या पार्किंग आहेत त्या आम्ही डिपार्टमेंटशी ट्रॅफिकची आमची अजून एक मीटिंग होणार आहे त्या पार्श्वभूमीने त्या पुढचं नियोजन आम्ही पोस्ट बनवून व्हायरल करू. रॅलीच्या मार्गावरील दुकानं बंद वगैरे काय आव्हान नाही? बंद बाबत कोणालाच तसं आव्हान नाही, कारण की हा काही निषेध मोर्चा नाही आहे, ही शांतता रॅली आहे. त्यामुळं ज्यांना व्यावसायिकांना दुकानं चालू ठेवायची ते चालू ठेवू शकतील, व्यवस्था होऊ शकेल, फक्त त्या व्यावसायिकांना त्रास होणार नाही त्या बाबतीत संपूर्ण दखल मराठा बांधव घेतील. खरं तर लोकप्रतिनिधींना मग खासदारांपासून आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांपर्यंत आजी माजी सर्वांना पक्षाचे पदाधिकारी ज्यांच्याकडे पक्षाची पद आहेत, मग भाजपपासून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सर्व गटांना आमचं प्रत्येक लोकप्रतिनिधींना या निमित्तानं नम्र आव्हान आहे की आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली लढलात, तुम्ही मतांचं राजकारण आजपर्यंत केलं. प्रत्येक नेत्याला मराठा समाजाच्या मतांशिवाय निवडून येता आलं नाही हे एक वास्तव सत्य आहे. तो राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला असू द्यात, मराठा समाजाने तुम्हाला मतदान केलं आहे. आताही काही मंडळी म्हणत असली की महाविकास आघाडीला फायदा झाला, तरी देखील जी भाजपची लोकं निवडून आलीत किंवा सत्ताधारी लोकं निवडून आलीत त्यांनाही मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर संभाजीनगरची आपण भुमरेंचं सीट घ्या, अनेक सीटा आपल्याला सांगता येतील. त्यामुळे असं नाही की आम्ही कोणा एका पक्षाच्या विरोधात आहोत, परंतु जे जे लोकप्रतिनिधी मराठा आंदोलनामध्ये सहभागी होताना मनोजी जारंगे पाटलांची जी मागणी आहे, गेल्या अनेक दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे ते OBC मधनंच आम्हाला आरक्षण मिळावं, 50% आत्न मिळावं, टिकणारं जे आरक्षण आहे ज्यावरती आम्हाला विश्वास आहे, कारण या अगोदर अनेक आरक्षणं आपण बघितली 16%, 13% जे टिकलं नाही, म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला ज्यावर विश्वास आहे की आणि आम्हाला माहिती आहे की मराठा आणि कुणबी त्यांनी त्यामध्ये यावं, येताना स्वतः एकटं येण्यापेक्षा तुमच्या सर्व ताकदीने तुमच्या कार्यकर्त्यांची फोर्स घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आमचं त्यांना नम्र आहे. हो अलकटकीच रॅलीची जी सांगता आहे ही सर्व पुणे जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं मराठा बांधव येणार आहेत त्यांना संबोधित करण्यासाठी अलका टॉकीजची त्या ठिकाणी सांगता सभा होणार आहे आणि संपूर्णपणे समाजाला पुढची दिशा कशा पद्धतीची असेल याचं मार्गदर्शन स्वतः मनोजदादा जारंगे त्या ठिकाणी करणार आहे. स्थानिक लेव्हलला आम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाला एक प्रतिनिधी म्हणून, एक लोकशाहीतील प्रतिनिधी, कारण तो कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी तो सर्व समाजाचा आहे, ह्या देशाचा आहे आणि तो नागरिक आहे आपला,
आणि आमचं त्याच्याकडे मागणी करणं हे देखील आमचं राईट आहे. आणि म्हणून एक त्यांना एक आदरणीय लोकप्रतिनिधी नात्यानं आम्ही त्यांना ते निमंत्रण देणार आहोत. जे जे लोक या ठिकाणी भारताचं संविधान मानतात, कायदा मानतात, लोकांचं बहुजन समाजाची एकरूपतेने वागतात, अशा लोकांना आम्ही नक्कीच निमंत्रण देणार आहोत. ओबीसी नेते आमच्यात आले, सहभागी झाले तरी आम्हाला स्वागतच आहे. आमच्या नियोजन बैठकीसाठी आम्हाला नियोजन ओबीसी नेत्यांनी सुद्धा मदत केलेली आहे. ओबीसी आणि मराठा हा वाद नाहीये, कुणबी आमचं पहिल्यापासून आहे आणि त्यातनं आम्ही आरक्षण मागतोय ते त्यांनाही करतंय, असा आमचा काही वाद नाही. हा वाद काही नेत्यांनी केलेला आहे, सर्वसामान्य जनतेत ओबीसी वेगळा नाही, मराठा वेगळा नाहीये आणि कुणबी वेगळा नाही. एक महत्वाची गोष्ट अजून एक आपल्याला सांगायची आहे की या रॅलीमध्ये अनेक समाज बांधव, अनेक विविध धर्मांची लोक, दलित समाजाची लोक असतील, मुस्लिम धर्माची लोक देखील पाटलांना पाठिंबा देण्यासाठी जसे अन्य जिल्ह्यांमध्ये आले तसे याही रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ती मंडळी आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक मराठा समाजासाठी रस्त्यावरती उतरून एकत्र येतील. पाटील 20 तारखेला उपोषणाला बसलेत, 7 तारखेपासनं जिल्हा राज्यातला दौरा पश्चिम महाराष्ट्रातला डिक्लेअर केलाय. 20 तारीख ते 7 तारीख साधारणपणे 17-18 दिवस होतात. 17-18 दिवस मला वाटत नाही कोणता माणूस बिगर अन्न पाण्याचं उपोषण करून जिवंत राहील. आणि सरकारने तोपर्यंत दखल नाही घेतली तर मराठे ठरवतील काय करायचं ते. आणि त्या अगोदर जर सरकारने उलट आमची आग्रह आहे सरकारला की तुम्ही निर्णय घ्या, आरक्षण द्या, आम्हाला शांतता रॅलीच्या ऐवजी पुण्यातनं विजय रॅली करायची संधी द्यावी. सरकारने आता तरी कुठेतरी शेवटच्या 2-3 महिने राहिले असताना जागं व्हावं आणि 17 दिवस काय पाटलांचं उपोषण चाललं तर पाटलांच्या जीवाला धोका निर्माण होईल, ते आम्ही मराठा बांधव चालून देणार नाही. सरकारने त्यापूर्वी नक्कीच आत्तापर्यंत जर एक विषय पाहिला, गेल्या महिन्यामध्ये 1 महिन्याचं ज्या पद्धतीनं त्यांनी मुदत मागितली होती त्याच्यानंतर परत मनोजदादा जरांग यांना परत उपोषणाला बसावं लागतंय, तर ही गोष्ट कुठंतरी आमच्या देखील मनाला खटकते. म्हणून माननीय जरांगे दादांचा ज्यावर जोपर्यंत आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत त्यांच्या आदेशानुसार आम्ही पुढची पावलं घेणार. एक गोष्ट तरी यामध्ये नक्की आहे की ज्यावेळेस वाशीचं आंदोलन झालं, वाशीला स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन मराठा समाजाला त्या ठिकाणी सके सोयऱ्यांच्या अध्यादेशाची प्रत दिली, परंतु प्रत दिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस विशेष अधिवेशन बोलवलं त्या अधिवेशनामध्ये तुम्ही सके सोयऱ्यांबाबतीत चकार शब्द देखील कोणी काढला नाही. मग जर तुम्हाला आम्हाला 10% आरक्षण द्यायचं होतं तर वाशीचं तुम्हाला आयतं व्यासपीठ होतं, तुम्ही त्या स्टेजवरती सांगायला हवं होतं ना आम्ही तुम्हाला 10% आरक्षण देऊ. तुम्ही त्या स्टेजवरती जर आम्हाला सके सोयऱ्याबाबतीत सांगितलं आहे आणि आत्ता सरकार कुठेतरी यामध्ये शब्द देऊन अडकलंय, त्यांना तो पूर्ण करावा लागेल. तुम्ही जर अनेक समाज बांधवांशी, वकिलांशी, अभ्यासकांचा अभ्यास करून 2-3 रात्री कष्ट घेऊन जर वाशीला येऊन आम्हाला जर त्या ठिकाणी अध्यादेश दिलेत तर निश्चितपणे तीच मागणी आमची ठाम आहे, सरकारने ती पूर्ण करावी. पवार साहेबांनी भेट घेतली आहे एकनाथ शिंदे यांची, तुम्हाला असं वाटतं पत्रकार परिषद रॅली संदर्भातल्या नियोजन संदर्भात आहे, थोडे प्रश्न आपण विचारतो दादा याची सगळे प्रश्नाची उत्तरं ऑलरेडी देत आहेत, तर आपण रॅलीच्या नियोजना संदर्भात जे प्रश्न असेल तेवढे विचारायचे. अजिंक्य बोलतो 2 मिनिटं. या ठिकाणी आपल्याला सर एवढं सांगतो, सर आपल्याला मी दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी वस्तुस्थिती अशी आहे की राजकीय पुढारी हे प्रत्येकाचा पक्ष टिकवण्यासाठी ज्या पद्धतीने एकमेकांच्या भेटी घेऊन लोकांच्या मध्ये जो संभ्रम तयार करतात, हा संभ्रम आमच्या सुखासाठी नाही आहे, हा त्यांच्या सत्तेचं जे काय त्यांचं प्रत्येकाचं जे खुर्ची पकडण्यासाठी जी कामं चालू आहेत त्या संदर्भातल्या त्या विषय असतील. आमचा एकच विषय की माननीय जरांगे पाटलांना ज्या पद्धतीने सर्व राजकीय पुढारी आणि विशेषतः सरकारमधल्या लोकांनी जे आम्हाला शब्द दिलेले, दादांना देखील जो शब्द दिलेला होता, सगळेसोयऱ्यांचा विषय असो किंवा आत्ताचा विषय असेल, 1 महिन्याच्या मुदतीचा विषय असेल, ह्यामध्ये जोपर्यंत आम्हाला ठामपणे ठोसपणे निर्णय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कार्यकर्ते हे दादांचे एक सेवक म्हणून आम्ही काम करतो आहे, त्यांचा आदेश आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे आम्ही जास्ती स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे. म्हणून माननीय जरांगे दादा जे आम्हाला आदेश दिसते आणि जे दादा शेवटचा शब्द वापरतील, जे वाक्य वापरतील, ते आमच्यासाठी आमच्यासाठी शिरसंज्ञा असतील. मराठा
शांतता रॅलीचं उद्दिष्टच ते की दोन समाजाची तेढ निर्माण होती. आम्ही समाजाकडनं होत नाही, आमच्याकडनं पण होत नाही, त्यांच्याकडनं पण होत नाही. जे नेते आहेत ते चुकीचं विधान करतात, त्यांच्यामुळे ही तेढ निर्माण होती. सर्वसामान्य माणसाला तेढ निर्माण करायची नाहीये. पुण्यामध्ये जेसीबीने फुलांचे उधळण होणार नाही. वेगळ्या प्रकारे स्वागत करण्याचं आमचं नियोजन आहे. हार घालणार आहोत. अजूनही काही वेगळ्या प्रकारचे नियोजन आहे, ते पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला कळेल. शेवटचा प्रश्न आहे की मराठा आरक्षणासाठी सर्वसाहित्याचा झटून कामाला लागले. शरद पवार साहेबांनी भेट घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची, काय अपेक्षा आहेत? पवार साहेब काही मार्ग काढतील यावर? सर्वच पक्षाच्या नेत्यांकडनं किंबहुना जे जे अनुभवी नेते प्रत्येकाकडनं आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही निर्णायक टप्प्यावरती यावत आणि मराठा समाजाला जे आत्तापर्यंत सरकारने गेल्या 10 महिन्यात जी विविध आश्वासनं दिली, मग सखे सोयऱ्यांचा अध्यादेशपासून गुन्हे मागे घेण्यापर्यंत अनेक ज्या आमच्या 9 मागण्या आहेत त्या मागण्यांमधल्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि ते पूर्ण करण्याकरता कोणीही प्रयत्न करू देत, आम्हाला ते जो व्यक्ती मिळवून देईल त्याचं निश्चितपणे मराठा समाज स्वागत करेल.